महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांची जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या प्रथम अध्यक्षपदी निवड झाली आहे या निवडीबद्दल जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत ट्रस्टी प्रमुख श्रीवल्लभ बांगड लालचंद गट्टाणी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सातत्यानं जैन समाजासाठी वेगळं आर्थिक विकास महामंडळ स्थापण्याची मागणी होत होती या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापनेचा निर्णय झाला आहे या निर्णयाचा सकल जैन समाजानं स्वागत केलं आहे राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या या महामंडळाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर अध्यक्ष अध्यक्षा ललित गांधी यांची निवड झाली आहे या निवडीबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार यावेळी नंदकिशोर भुतडा रामूशेठ मुंदडा फैयाज गैबान मयूर शहा राधामोहन छापरवाल कमलेश राठी राधेश्याम बंग धनराज डाळ्या नंदकुमार शहा ओमजी पाटणी राजेंद्र शिंद्रे हर्षल धूत आदित्य मुंदडा प्रितेश शहा अरुण आवटे बबन काश्मीर निकेत हेरवाडे अक्षय बिरांजे राजकिरण चेंडके उपस्थित होते